ശയനം പദ്മനാഭം സുരേശം വിശ്വാധാരം ഗഗന സദൃശം മേഘവർണം ശുഭാംഗം ലക്ഷ്മീകാന്തം കമലനയനം യോഗവിധ്യാനഗമയം വന്ദേ വിഷ്ണു ഭവഭയഹരം സർവലോകൈകനാഥം. ശ്രീമദ് ഭഗവത്ഗീത അധ്യായ 18 പുഢേ ചാലു. भगवंतानी ब्राह्मण वैश्य क्षत्रिय आणि शूद्र या चारी वर्णांच्या लोकांचे स्वाभाविक कर्म सांगितल्यानंतर भगवान अर्जुनाला म्हणाले, आपापल्या स्वाभाविक कर्मात तत्पर असलेल्या मनुष्यात भगवत प्राप्तीरूप परमसिद्धीचा लाभ होतो. आपल्या स्वाभाविक कर्मात रस असलेला मनुष्य ज्या रीतीने कर्म करून परमसिद्धीला प्राप्त होतो ही रीत आता माझ्याकडून ऐक. ज्या परमेश्वरापासून सर्व प्राण्यांची उत्पत्ती झाली आहे आणि ज्याने हे सर्व जग व्यापले आहे त्या परमेश्वराची आपल्या स्वाभाविक कर्मांनी पूजा करून मनुष्य परमसिद्धी मिळवतो. उत्तम प्रकारे आचरलेल्या दुसऱ्याच्या धर्मापेक्षा वैगुण्य असलेलाही आपला धर्म श्रेष्ठ आहे, कारण स्वभावाने नेमून दिलेले स्वधर्मरूप कर्म करणाऱ्या माणसाला पाप लागत नाही. म्हणूनच हे कुंती पुत्रा सदोष असले तरीही स्वाभाविक कर्म सोडून देऊ नये, कारण धुराने जसा अग्नी तशी कर्म सर्व कर्म सर्व कामे कोणत्या ना कोणत्या दोषाने युक्त असतात. सर्वत्र आसक्ती रहित बुद्धी असलेला निष्प्रह आणि अंतःकरण जिंकलेला मनुष्य सांख्य योगाने त्या श्रेष्ठ नैष्कर्म्य सिद्धीला प्राप्त होतो. हे कुंतीपुत्रा, जी ज्ञानयोगाची अंतिम स्थिती आहे त्या नैष्कर्म्य सिद्धीला ज्या रीतीने प्राप्त होऊन मनुष्य ब्रह्माला प्राप्त होतो ती रीत थोडक्यात तू माझ्याकडून समजून घे. भगवान पुढे म्हणाले, विशुद्ध बुद्धीने युक्त हलके सात्विक आणि नियमित भोजन घेणारा शब्दादी विषयांचा त्याग करून एकांतात शुद्ध ठिकाणी राहणारा सात्विक धारणाशक्तीने अंतःकरण व इंद्रियांवर संयम ठेवून मन वाणी आणि शरीर ताब्यात ठेवणारा राग द्वेष पूर्णपणे नाहीसे करून चांगल्या प्रकारे दृढ वैराग्याचा आश्रय घेणारा अहंकार बळ घमेंड कामना राग संग्रहवृत्ती यांचा त्याग करून नेहमी ध्यानयोगात तत्पर असणारा ममतारहित व शांतीयुक्त असा पुरुष सच्चिदानंद घन ब्रह्मामध्ये एकरूप होऊन राहण्यास पात्र होतो. मग तो सच्चिदानंद घन ब्रह्मात तद्रूप झालेला प्रसन्न चित्ताचा योगी कशाबद्दल ही शोक करीत नाही आणि कशाचीही इच्छा करीत नाही. असा सर्व प्राण्यांच्या ठिकाणी समभाव बाळगणारा योगी माझ्या पराभक्तीला प्राप्त होतो. त्या पराभक्तीच्या योगाने तो मग परमात्म्याला मी जो आणि जसा आहे अगदी बरोबर तसाच तत्वतः जाणतो. तसेच त्या भक्तीने मला तत्वतः जाणून त्याच वेळी माझ्यात प्रविष्ट होतो. माझ्या आश्रयाने राहणारा कर्मयोगी सर्व कामे नेहमी करीत असला तरी माझ्या कृपेने सनातन अविनाशी परमपदाने प्राप्त होतो. सर्व कर्मे मनाने माझ्या ठिकाणी अर्पण करून तसेच समबुद्धीरूप योगाचा अवलंब करून मत्परायण आणि निरंतर माझ्या ठिकाणी चित्त असलेला तू हो. वर सांगितल्याप्रमाणे माझ्या ठिकाणी चित्त ठेवल्याने तू माझ्या कृपेने सर्व संकटातून सहजच पार होशील आणि जर अहंकारामुळे माझे सांगणे न ऐकतील तर मात्र नष्ट होतील अर्थात परमार्थाला नसतील. भगवान पुढे म्हणाले, हे अर्जुना, तू अहंकार धरून मी युद्ध करणार नाही असे मानतो तो तुझा निश्चय व्यर्थ आहे, कारण तुझा स्वभाव तुला जबरदस्तीने युद्ध करावयास लागेल. हे कुंतीपुत्रा, जे कर्म तू मोहामुळे करू इच्छित नाही तेही आपल्या पूर्वकृत स्वाभाविक कर्माने बद्ध असल्यामुळे पराधीन होऊन करशील. हे अर्जुना, अंतर्यामी परमेश्वर आपल्या मायेने शरीर यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्मानुसार हिरवी
सर्व प्राण्यांच्या हृदयात राहिला आहे. हे भारता, तू सर्व प्रकारे त्या परमेश्वराला शरण जा. त्या परमात्म्याच्या कृपेने तुला परम शांती आणि सनातन परम धाम मिळेल. अशा प्रकारे गोपनीयाहून ही अधिक गोपनीय ज्ञान मी तुला सांगितले आहे. आता तू या रहस्यमय ज्ञानाचा संपूर्णपणे चांगला विचार करून मग जसे तुला आवडत असेल तसे कर. सर्व गोपनीयाहून अति गोपनीय माझे परम रहस्ययुक्त वचन तू पुन्हा ऐक. तू माझा अत्यंत आवडता आहे म्हणून हे परम हितकारक वचन मी तुला पुन्हा सांगणार आहे. हे अर्जुना, तू माझ्या ठिकाणी मन ठेव, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मला नमस्कार कर. असे केले असता तू मलाच येऊन मिळतील. हे मी तुला सत्य प्रतिज्ञापूर्वक सांगतो आहे, कारण तू माझा अत्यंत आवडता आहे. सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्य कर्म मलाच अर्पण करून तू केवळ सर्व शक्तिमान सर्वाधार अशा मला परमेश्वराला शरण ये. मी तुला सर्व पापांपासून सोडवीन, तू शोक करू नको. हा गीतारूप रहस्यमय उपदेश कधीही तप न करणाऱ्या माणसाला सांगू नये, तसेच भक्तीहीन माणसाला आणि ऐकण्याची इच्छा नसणाऱ्यालाही सांगू नये. त्याचप्रमाणे माझ्यामध्ये दोष पाहणाऱ्याला तर कधीही सांगू नये. जो पुरुष माझ्या ठिकाणी परम प्रेम ठेवून हे परम रहस्ययुक्त गीताशास्त्र माझ्या भक्तांना सांगेल तो मलाच प्राप्त होईल, यात मुळी शंका नाही. माझे अत्यंत प्रिय कार्य करणारा त्याच्याहून अधिक मनुष्यात कोणीही नाही. तसेच पृथ्वीवर त्याच्याहून अधिक मला प्रिय दुसरा कोणी भविष्यकाळीही होणार नाही. जो पुरुष आम्हा दोघांच्या धर्ममय संवाद रूप या गीताशास्त्राचे अध्ययन करीत त्याच्याकडून की मी ज्ञान यज्ञाने पूजित होईन असे माझे मत आहे. जो मनुष्य श्रद्धायुक्त होऊन दोषदृष्टी न ठेवता या गीताशास्त्राचे श्रवण करील तोही पापापासून मुक्त होऊन पुण्यकर्मे करणाऱ्यांच्या श्रेष्ठ लोकांना प्राप्त होईल. हे पार्था, हे गीताशास्त्र तू एकाग्र चित्ताने ऐकलेस का? आणि हे धनंजया, तुझा अज्ञानातून उत्पन्न झालेला मोह नाहीसा झाला का? या प्रश्नाला उत्तर देताना अर्जुन म्हणाला, हे अच्युता, आपल्या कृपेने माझा मोह नाहीसा झाला आणि मला स्मृती प्राप्त झाली. आता मी संशयरहित होऊन राहिलो आहे, म्हणून मी आपल्या आज्ञेचे पालन करीन. संजय धृतराष्ट्रांना म्हणाला, अशा प्रकारे श्री वासुदेव आणि महात्मा अर्जुन यांचा हा अद्भुत रहस्यमय रोमांचकारक संवाद मी ऐकला. श्री व्यासांच्या कृपेने दिव्य दृष्टी मिळवून मी हा परम गोपनीय योग अर्जुनाला सांगत असताना स्वतः योगेश्वर भगवान श्रीकृष्णांकडून प्रत्यक्ष ऐकला आहे. महाराज, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा हा रहस्यमय कल्याणकारक आणि अद्भुत संवाद पुन्हा पुन्हा आठवून मी वारंवार आनंदित होत आहे. हे राजन, श्रीहरीचे ते अत्यंत अलौकिक रूप हे वरचेवर आठवून माझ्या मनाला खूप आश्चर्य वाटत आहे आणि मी वारंवार आनंदित होत आहे आणि हर्ष पुलकित होत आहे. जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जेथे गांडीव धनुष्य धारण करणारा अर्जुन आहे, तेथे श्री विजय विभूती आणि अचल नीती आहे असे माझे मत आहे. येथे अध्याय 18 संपन्न झाला. श्री कृष्णार्जुन संवादे मोक्ष संन्यास संयोगे नामाष्टादशोध्याय. हरे नमः, हरे नमः, हरे नमः.